नमस्कार, मी संदीप दातखे, राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. राजयोग म्हणला गेला तर अकोले तालुक्यातील घडामोडी आणि अकोले तालुक्यातील जे कलाकार मंडळी असन, सामाजिक असन, राजकीय असन, अशा कार्यकर्त्यांना मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणण्याचं काम खरं तर राजयोग करतो, नवनिर्माण करण्याचं राजयोग करतो. अशाच माध्यमातून आपण अशा व्यक्तीची आज मुलाखत घेत आहोत का त्या व्यक्तीने एक पत्रकारिता समाजहिताचा, जे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, निरंजन देशमुख असे ग्रेट पत्रकार अकोल्यामध्ये लाभलेलं एक कुशल नेतृत्व आणि एक पत्रकार 25 वर्षाची पत्रकारिता करून एक दीपावली अंकनातून एक चित्रपट निर्मिती करतो आहे आणि तो चित्रपट निर्मिती करतो आहे का करतो आहे आणि विशेष म्हणजे त्या चित्रपटाचं नाव पण आहे नवरदेव. खरं तर कुठंतरी मनाला भावलं म्हणूनच कुठंतरी आपण त्यांच्यापाशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. अकोला तालुका जरी आदिवासी असला तर ह्या अकोले तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे जरी लोक राहत असतील, सर्व समाजाचे लोक राहतात, परंतु कलाकारांचा तालुका म्हणून या आदिवासी समाजाकडे पाहिलं जातं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील एक वेगळं नाव तालुक्याला आहे आणि अकोले तालुक्यातलं नाव फक्त तालुक्यापुरतं मर्यादित नसून जिल्हा नाही, राज्य नाही, देशपातळीवर पोहोचलं आहे. परंतु जी काही चित्रपटाची निर्मिती निरंजन देशमुख यांनी केलेली आहे, काढलेला चित्रपट हा परदेशातही पाहिला जावा आणि पाहिला जाईल अशा खरंतर पत्रकार निरंजन देशमुख यांनी जी काय नवरदेव चित्रपटाची निर्मिती केली त्यानिमित्ताने आपण खरं तर त्यांची आज मुलाखत घेतो आहे. तर आपल्यासोबत आहेत ग्रेट पत्रकार संपादक निरंजन देशमुख. नमस्कार. नमस्कार निरंजन देशमुखजी, आपलं आमच्या राजयोग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खरं तर आपण एवढ्या दिवसामध्ये 25 वर्षाचा संपूर्ण कालावधी आपण पत्रकारितेमध्ये दिला आणि पत्रकारितेची तुम्ही सुरुवात कशी केली आणि त्या पत्रकारितेला कोतुळेश्वर वार्ता नाव का दिलं गेलं तर काय सांगाल याबद्दल थोडीशी आमच्या प्रेक्षकांना आपली माहिती द्या. सर्वप्रथम मी तुमचं शतशः आभार व्यक्त करतो, इथं ऋण व्यक्त करतो की तुम्ही माझी इथं मुलाखत घेत आहात राजयोगतर्फे. आणि तुमचा जो चॅनल आहे राजयोग न्यूज चॅनल, तो अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरलेला चॅनल आहे आणि मी चॅनल तुमचा बघतो त्यावेळेस मला प्रामुख्याने तुमची जी बोलण्याची शैली आहे, मांडण्याची शैली आहे, पद्धत आहे, ती अतिशय भावते. आणि अल्पावधीतच तुमचा चॅनल मला तर म्हणजे माझी इच्छा आहे की तो फक्त अकोले तालुक्यापुरता न राहता त्याचं कार्यक्षेत्र विस्तृत व्हावं आणि जास्तीत जास्त तालुके त्याने कव्हर करावे अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्हाला. म्हणजे असं एक संकल्प मी तुम्हाला देत होतो की आता तुम्ही जो प्रश्न विचारला की पत्रकारितेत कसं आलो किंवा कोतुळेश्वर वार्ता साप्ताहिक का चालू केलं, तर मी सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या आपण स्ट्रगल म्हणतो त्या काळामध्ये अनेक वृत्तपत्रांमध्ये कामं केली. परंतु त्या काळात कसं असायचं संदीप भाऊ, की ज्यावेळेस पत्रकार म्हणून आपण काम करायचो त्यावेळेस प्रेशर असायचा वरती संपादकांचा. तो प्रेशर असा असायचा की टार्गेट दिलं जायचं वर्षाचं, जाहिराती त्यांना पाहिजे असायच्या, आणि जर जाहिराती मिळाली नाही तर परत आपल्याला ते सातत्याने हे करायचे. तर मी एक पुण्याचं दैनिक आहे त्याचं काम करत होतो आणि त्या काळामध्ये बहुचर्चित जो इथं गुन्हा घडला अकोले तालुक्यामध्ये अण्णावैद्य, तर ती जी घटना घडली त्यावेळेस मी रात्रंदिवस जागलो, अनेक बातम्या केल्या, हेडलाईनला बातम्या आल्या पहिल्या पेजवर, जो पुण्याचं एक दैनिक होतं. माझे त्या काळामध्ये एवढ्या मोबाईल नव्हता, तेवढ्या म्हणजे एवढ्या सुविधा नव्हत्या, सोशल मीडिया नव्हता त्या काळामध्ये. मग त्या बातम्या पाठवायच्या कशा, तर त्या बातम्या आपण फॅक्सद्वारे करायच्या आणि रात्री 11:30 वाजेपर्यंत डेडलाईन राहायची की आपण देऊ शकतो बातमी नाही का. तर तिथं मग ते टेलिफोनचं बिल जास्त व्हायचं, ते टेलिफोनचं बिल, फॅक्सचं बिल आणि सातत्यानं पोलीस स्टेशन, परत त्याच्यानंतर वैद्य सुगावला जाणं नाही का, म्हणजे अधिकाऱ्यांच्या मागं, पोलीस यंत्रणेच्या मागं आपण सातत्याने राहायचं, ती धावपळ. आणि एवढं सगळं झाल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे कार्यालय आहे त्याच्याखाली बबलू चौधरींचं इस्त्रीचं दुकान होतं तिथं, आणि तिथून मी ते सगळं करायचो, फॅक्स करायचो. तर त्याचं बिल फार झालं, 5,500-6,000 बिल त्या काळामध्ये माझं झालं सगळं महिनाभराचं. मग ते बिल सगळं मी घेऊन पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर संपादकांच्या ऑफिसला गेलो, तर म्हटलं माझं हे बिल थकलेलं आहे तर तेवढं बिल द्या म्हणजे मला ती उधारी देता येईल भाऊ.
मग इकडून बबलूचा इतागादा होता की आमचं बिल कधी देतो. तर संपादक मला म्हणाले की तुम्ही आम्हाला वर्षभरात किती जाहिराती दिले. तर त्यावेळेस मी निरुत्तर झालो. त्यांचंही बरोबर होतं, त्यांचं काही चुकीचं नव्हतं की मी जाहिरातीच दिल्या नव्हते. मग एक रुपयाही मला भेटला नाही. आणि ज्यावेळेस मी रातराणीनी प्रवास करायला लागलो अकोल्याकडे येताना खिशात तर रुपया नाही, आपले बिलही भेटले नाही. मग मी एक विचार केला संदीप बहुमनामध्ये, असं काही केलं तर जमेल का की स्वतःचीच जर निर्मिती असली आणि आपण यांना जाहिराती देण्यापेक्षा बातम्या देण्यापेक्षा आपण एवढी धावपळ करतो, मग आपणच मालक झालं तर काय होईल. मग हे फार मोठा विचार होता, फार मोठी महत्त्वाकांक्षा होती. मग मी दैनिक तर आपण काढू शकत नाही, एवढी मोठी आपली झेप नाही आहे, मग साप्ताहिक तर काढू शकतो की नाही. मग मी साप्ताहिकाकडे गेलो. मग साप्ताहिक रजिस्ट्रेशन कुठं होतं आणि ते कसं होतं याचा मी पहिला अभ्यास केला. हो, त्या सगळ्या गोष्टी कशा होतात. मग मी प्रांत ऑफिसकडे गेलो. प्रांत ऑफिसकडून रजिस्ट्रेशन होतं कुठल्याही साप्ताहिकाचं दैनिकाचं. मग तिथं मी अर्ज केला. मग ज्यावेळेस अर्जाला मी तिथं गेलो, मग ते दिल्लीला जातं तिथून अर्ज प्रांत साहेबांमार्फत. तर तिथं विभाग आहे सेपरेट वृत्तपत्रासाठी, रजिस्ट्रेशनसाठी, नावसाठी, नोंदणीसाठी. तर तिथं मी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर ते साहेब मला म्हणाले, पाच नावं दिले मी त्यावेळेस, मला जे अपेक्षित नावं होते ते मी सगळे दिले संदीप भाऊ, परंतु एक नाव राहिलं शेवट. ते म्हणे, आता इथं नाव काहीतरी द्या. तर मला प्रश्न पडला, म्हणलं आपण तर सगळी नावं दिलेत, मग आता इथं कुठलं नाव द्यायचं, व मला जे अपेक्षित होते. ते म्हणे, नाही तसं अर्ज जाणार नाही म्हणे, एक नाव तुम्हाला द्यावंच लागेल. म्हटलं द्या म्हणे, कुठलंही द्या, काही तुम्हाला सुचल ते द्या. म्हणे चला साहेब जात आहेत म्हणे, लवकर द्यायला मी काय करू राहिली, मी विचार चक्रात होतो. मग मी सहज लिहून दिलं कोतुळेश्वर वार्ता, असंच लिहून दिलं कोतुळेश्वर वार्ता, फॉर्म भरायचा आहे म्हणून, अर्ज पूर्ण करायचा आहे म्हणून. आणि तो गेला. सहा महिन्यांनी दिल्लीवरून मला पत्र आलं का तुमचं कोतुळेश्वर वारचं नाव फायनल झालेलं आहे, रजिस्टर झालेलं आहे. आता ते नाव ॲक्च्युली मी असंच दिलं होतं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी, ते मला मिळालं. मला अनेक पत्रकार म्हणाले की हे नाव चालणार नाही, हे लिमिट येत आहे, गावाचं लिमिट येतं, गावापुरतं ठीक आहे, याचं बाहेर कसं जाणार. हा मोठा संघर्ष आपण ज्याला आव्हान म्हणतो ते आव्हान माझ्यासमोर होतं. परंतु मी तयारी ठेवली की जायचं तर ह्याच नावाने जायचं, कोतुळेश्वर वार्ता नावानेच जायचं, आपला ब्रँड आपण निर्माण करायचा, आत्मविश्वास ठेवायचा. गेलो संदीप भाऊ, मी 14 वर्ष साप्ताहिक कोतुळेश्वर वार्ता चालवलं. संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मला फिरण्याचा योग आला मोटरसायकलवर. 12 दीपावली अंक काढले. परंतु कुणीही आजपर्यंत मला विचारलं नाही का हे नाव कोतुळेश्वर वार्ता का दिलं आणि हे कुठलं साप्ताहिक, कुणीच विचारलं नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, ठाणे तिथून मी जाहिराती आणल्या, लातूरवरून जाहिराती मिळवल्या, परंतु एकानंही विचारलं नाही की हे नाव का दिलं किंवा हे साप्ताहिक कुडाललं आहे. म्हणजे ही जी ओळख आहे संदीप भाऊ, ही आपण निर्माण करायची असते. स्वतःचा जो ब्रँड आहे तो आपण निर्माण करायचा असतो आणि म्हणून कोतुळेश्वर वारचा चित्रपट निर्मिती मी नाव दिलं. नक्की इतिहास. आणि मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला इतिहास असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात. जसं निरंजन सरांनी सांगितलं की मी गेली 25 वर्ष काम केलं, 10 वर्षे माझं एक्सपोज करण्यात गेलं, म्हणजे इतरांच्या संपादकीय कामासमध्ये किंवा इतरांच्या पेपरमध्ये मी काम सुरू केलं. नंतर मला जे काही कठीण परिस्थितीला सामोरं जायला लागलं तेव्हा मी सुरुवात केली माझी स्वतःची निर्मितीची. आणि खरं तर कोतुळेश्वर वार्ता म्हणजे कोतुळचं जे काय देवस्थान आहे त्या देवस्थानच्या नावाने त्यांनी नाव दिलं. आणि खरंच खूप सुंदर पद्धतीने, म्हणजे देवानीच आता त्यांना बुद्धी दिली म्हणावी, कदाचित त्याच्यातून त्यांची दीपावली अंकातून ती निर्मिती झाली. खरं निरंजन सर, मला हा एक प्रश्न आपल्याशी पडतो आहे की असं का वाटलं का एखादा पिक्चरची निर्मिती आपण करावी, एक पत्रकार आणि निर्मिती हे डायरेक्ट विभिन्न आणणं. कारण आपण पत्रकारिता जर पाहिली गेली तर हे 100% मी सगळ्यांनाच म्हणेन असं काही नाही,
पण पत्रकार म्हणलं तर लोक प्रत्येकजण काहीतरी घाबरतो, पत्रकाराला घाबरतो. आणि पत्रकाराची दुसरी जर बाजू पाहिली तर पत्रकार एकदम साधे मोटरसायकल फिरणारे, पत्रकाराला पगार नसतो नाही, पण प्रत्येकाला अपेक्षा असते की माझी बातमी कव्हर करावी. जेणेकरून मी आता माझ्या मुलाला आणायला गेलो शाळेतून, तरी तिथं जे काही एक मंडळ होतं ते म्हणले रात्री खूप सुंदर कार्यक्रम झाला, तुम्ही का बरं चित्रीकरण करण्यासाठी आमची हे घेण्यासाठी का नाही आले. परंतु आपल्याला माहीत नसतं, आपल्याला वाटतं प्रत्यक्ष टिपावा, परंतु पत्रकाराला पगार नसतो. परंतु पत्रकारातून खूप लोकांना अपेक्षा असतात. असं का वाटलं तुम्हाला का आपण एखाद्या चित्रपटाची निर्मिती करावी? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही इथं विचारलेला आहे की ज्या प्रश्नानेच या मुलाखतीची सुरुवात मी म्हणेल होणार आहे की तुम्ही मला प्रश्न विचारला की चित्रपटाची निर्मिती का करावीशी वाटली. तर संदीप भाऊ तुम्हाला मी सांगतो की चित्रपट बनविणे एक हाऊस म्हणून मी आलेलो नाही, किंवा मला कुठंतरी फेमस व्हायचं आहे, मला कुठंतरी नाव कमवायचं आहे म्हणून मी या क्षेत्रात आलेलो नाही. ही दोन गोष्टी क्लिअर करतो इथं मी. आता मी 14-15 वर्ष माझं स्वतःचं कोतुळेश्वर वार्तात चालवलं, महाराष्ट्रात फिरलो, नावाची मला काय नाव कमावणं किंवा फेमस होणं हे काही याच्यासाठी हे केलेलं नाही. दुसरी गोष्ट बुवा काहीतरी करायचं आहे बुवा, चित्रपट म्हणजे एक फार मोठं ग्लॅमर आहे बुवा म्हणून मी आलेलो नाही. तर तुम्हाला सांगतो मी यापूर्वी म्हणजे ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळेस मी नाटकं केलेली आहेत. गाव झाला आदर्श नावाचं नाटक मी केलं, एक मंगल कार्यालय कारखाना रोडचं आशीर्वाद मंगल कार्यालय, ते सुद्धा आम्ही भाड्याने घेतलं होतं. तिथं जवळजवळ 3-4 महिने आम्ही प्रॅक्टिस केली आणि त्याचे शो पण झाले होते. म्हणजे जी आवड आहे, नाटक असेल, एकांकिका असेल, बोगी ओगी शो 8-9 वेळा अकोले तालुक्यात मी ठेवलेले आहेत. आणि शासनाचे लेख वाचवा कार्यक्रम, जनजागृतीचे कार्यक्रम ते 2-3 हजाराच्यावर केलेले आहेत. म्हणजे ग्राम स्वच्छता असेल, लेख वाचवा असेल, ग्रामसभा बळकटीकरण असेल, मागास क्षेत्र अनुदान निधी असेल, अनेक शासनाचे कार्यक्रम केले. म्हणजे ते अल्पदारात होते, 500 रुपये, 1000 रुपये एक पर शो. त्याच्यामध्ये ढोलकी पट्टू राहायचा, ढोलकी वादक राहायचा, त्याच्यानंतर मागं कोरसला 2-3 जणं ठेवायला लागायचे, परंतु ते आम्ही ॲडजस्ट करायचो रोज 2-3 कार्यक्रम घेऊन. म्हणजे हा जो कलेचा जो अनुभव आपण ज्याला म्हणतो त्याच्यातून मी ही निर्मिती केली. आणि ही निर्मिती करण्यामागचं अजून एक दुसरं कारण सांगतो की मला लेखनाची फार आवड आहे पहिल्यापासून. की स्क्रिप्ट राईट आपण ज्याला म्हणतो, नाटक असेल, एकांकिका असेल, चित्रपटाचं लेखन असेल, गाणे असतील, मग त्याच्यातून हा चित्रपट तयार झाला. नक्कीच, धन्यवाद. म्हणजे बघा मित्रांनो, कोणत्या गोष्टीला एक सुरुवात असते कुठून तरी, आणि ती सुरुवात आहे ना कुठंतरी माणसाला उंच शिखरापर्यंत पण घेऊन जात असते. खरं हे अनुकरण तुम्ही का केलं? एक चित्रपट निर्मिती करावी, त्याचबरोबर चित्रपट काढताना त्या चित्रपटाला नवरदेवच नाव का द्यावं, ही संकल्पना डोक्यात का आली? व नवरदेवच का नाव असावं? तुम्ही अतिशय चांगला प्रश्न इथं विचारलेला आहे की डायरेक्ट चित्रपटाच्या टायटलवर तुम्ही इथं भाष्य केलेलं आहे. नवरदेव हे जे नाव आहे चित्रपटाचं, का हा जो चित्रपट आहे हा शेतकरी मुलांच्या लग्नाच्या प्रश्नावर आहे, आणि त्याला अनुरूप असं टायटल मी 2 महिने शोधत होतो. म्हणजे विचार चालू होता माझा काय नाव द्यावं. अगोदर बँडबाजा माझ्या नाव डोक्यात आलं होतं, ते बँडबाजा नाव मी रजिस्टर करायलासुद्धा गेलो होतो, पण ॲक्च्युली ते नाव अगोदर रजिस्टर होतं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे, मराठी चित्रपट महामंडळाकडे हे नाव अगोदरच सिलेक्ट झालेलं होतं. मग परत मला विचार आला की मग आता काय करू. मग एक दिवस असंच मोटरसायकलवर चालताना मला सुचलं नवरदेव, म्हटलं हे नाव ओके, मग ते नाव दिलं नवरदेव. नक्कीच नक्की. म्हणजे मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट, रजिस्टर करावं लागतं, त्याची फी पण असते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे आपल्याला फी भरावी लागते आणि मग ते नाव रजिस्टर होतं. आणि ते नाव रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला 1.5-2 वर्षात पिक्चर काढावा लागतो, किंवा मग ते नाव रिन्यू करावं लागतं, परत पैसे द्यावं लागतात. जर मग दुसरं वापरतो ना मग ते नाव, जर आपला पिक्चर झाला नाही किंवा शूटिंग जर चालू झाली नाही तर मग ते नाव दुसरं वापरू शकतो. नक्की नक्की. म्हणजे बघा, पिक्चर निर्मिती असेल किंवा कोणताही कन्सेप्ट असेल तर त्याला कुठंतरी बेस असतो. जसं आपल्या घरालासुद्धा आपण काय करतो, अगोदर पाया खोदायच्या अगोदर आपण त्याचा एक प्लॅन बनवतो, आपल्याला किती मजली इमारत बनवायची. अशा पद्धतीने पिक्चर निर्मितीचं सुद्धा ह्याच गोष्टी आहे. कारण ती एखादं नाव डबिंग न होता पाहिले किंवा कॉपीराईट न होता ते पुढं गेलं पाहिजे, कारण पिक्चर काढल्यानंतर दिवस पण जातात. पण निरंजन सर वडील एक ॲडव्होकेट आहे, एक शेतकरी कुटुंबातले, आपण पत्रकारिता, डायरेक्ट इकडं पिक्चर निर्मिती. पिक्चर निर्मिती करणं सोपी गोष्ट नाही,
कारण आम्ही आमच्या व्यवसायातून कुठंतरी आम्ही राजयोगच्या निमित्तानं जर इथपर्यंत आलो असन तर आम्ही खूप लग्नकार्य वाढदिवस अभिचिंतन सोहळे केले. आम्ही तसं एक पाहिलं तर 3 तासाचा त्या नवरा नवरीचा पिक्चरच बनवतो, जसा तुमचा नवर आम्ही पिक्चरच बनवतो. परंतु आमच्यासाठी सगळा प्लॅटफॉर्म रेडी असतो, हळदीच्या ताटापासून तर ढोल बाजा वगैरे ते सगळे नवरदेवाचे आईवडीलच अरेंज करतात. नवरदेव काढून देण्यापासून नवरीकडे जर आलं तर नवरीचे आईवडील सगळं मॅनेजमेंट करतात. पण हे सगळं तुम्हाला निर्मित करायचं आहे, हे तुम्हाला मॅनेजमेंट, ह्याचा तुम्हाला अनुभव काय, कसं वाटलं का आपण पिक्चर काढावा, आणि ह्याच्यासाठी हे लागणारा एक्सपेन्सेस, याच्यासाठी लागणारं इन्स्ट्रुमेंट कसं मॅनेज केलं? तुम्हाला सांगतो संदीप भाऊ, जर मनामध्ये जिद्द असेल, महत्त्वाकांक्षा असेल, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तुम्ही कुठलंही काम, कुठलंही ध्येय साकारू शकता. त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. कधीकधी काय होतं की अनेक आपण समाजामध्ये अशी माणसं बघतो की 50 लाख रुपये पडलेले आहेत, 50 लाख रुपये घरी बँकेत पडलेले आहेत, परंतु इच्छाशक्ती नाही आहे. तो कुठला वर्कशॉप काढणार नाही, दुकान टाकणार नाही, कुठला बिझनेस चालू करणार नाही. का? की इच्छाशक्ती नाही आहे. परंतु एखाद्याकडे 5 लाख रुपये आहेत, पण त्याला 50 लाखाचा बिझनेस करायचं चालू, पण इच्छाशक्ती प्रबळ आहे, दांडगी आहे, आणि त्याला इच्छाशक्तीच्या जोडीला मेहनत आहे, कष्ट आहे, अपार जिद्द आहे, चिकाटी आहे, तर तो यशस्वी होतो. आणि हे जे तुम्ही बोललात की हे नियोजन तुम्ही कसं केलं, सगळे कलाकार जमवणे, त्याच्यानंतर त्यांच्याकडून करून घेणे, मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, हा जो मॅनेजमेंटचा विषय आहे, आपण एकदा असे आपले मन आहे की एकदा पाण्यात पडल्यावर माणूस ॲटोमॅटिक पोहायला शिकतो, त्याच पद्धतीने स्वप्रेरणेने स्वयंशिस्तीने शिकत गेलो आणि हा सर्व चित्रपट पूर्ण झाला. अतिशय संघर्ष झाला, अनेक अडचणी आल्या, पावलोपावली अडचणी होते, कारण चित्रपट बनवणं ही अवघड गोष्ट आहे. आत्ताच तुम्ही मला सांगितलं की आम्ही हळदीचे कार्यक्रम लग्न सगळा पूर्ण कार्यक्रम घेतो, तर तुमचे त्याच्यामध्ये 2-3 दिवस जातात नवरदेव काढण्यापासून, बरोबर. त्याच्यानंतर प्री वेडिंगचे कार्यक्रम असतात, हा तर चित्रपट आहे आणि याला पोस्ट प्रॉडक्शन आहे, अनेक गोष्टी आहे, रजिस्ट्रेशन आहे, सेन्सॉर आहे. ह्या चित्रपटाला 2 सेन्सॉर आपल्या चित्रपटाला नवरदेव, कारण आपण याच्यात प्राणी दाखवली, प्राणी दाखवल्यामुळं हरियाणावरून सर्टिफिकेट आणावं लागलं. आपल्याला यूट्यूबवर काही चालतं, परंतु तुम्ही ज्यावेळेस ऑथराईज चित्रपट बनवता त्यावेळेस प्राणी सेन्सॉर असतं. आणि माझ्या चित्रपटामध्ये, नवरदेव चित्रपटामध्ये, आपण बैलगाडी दाखवलेली आहे, प्राणी दाखवलेत, गाय दाखवलेत, म्हणजे ते गरजेचं होतं. तर मला बरेच जण म्हणले हे काढून टाक, खर्ची घे, पुढं तुला सेन्सॉरला फार खर्च येईल, प्राणी दाखवलं. परंतु मी जर हे प्राणीच जर काढले, आत्मा निघतो, चित्रपट शेतकऱ्यांच्या जीवनावर आहे, आणि तिथं जर तुम्ही प्राणीच काढले तर त्या चित्रपटाला अर्थ काय उरणार आहे. तर तुम्ही आत्मीयतेने उतरा, प्रचंड इच्छाशक्तीने उतरा, तर यश मिळतं, किंवा जी आपण कलाकृती करतो ती पूर्ण होती. नक्की, धन्यवाद. खूप सुंदर आणि साजेसं उत्तर निरंजन सरांनी दिलं आहे. खरं निरंजन सर, मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सर्व करीत असताना पिक्चर काढायचं म्हणलं तर डोळ्यापुढं लगेच चित्रीकरण येतं की एक हिरोईन, एक हिरो, कॅमेरा, ते आर्टिस्ट वगैरे वगैरे, ही सर्व लोक, आणि ह्या सर्व लोकांमधून जे काही कलाकार निवडायचं आहे त्यांचं तुम्ही बोलवता, त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेतात वगैरे, अशी कोणकोण कलाकार आहे आणि त्यांनी काय काय कामाची पात्रता या ठिकाणी पात्र उपभोगलेली आहे? राजयोगच्या माध्यमातनं अतिशय तुम्ही चांगला इथे प्रश्न विचारला. पुन्हा एकदा कलाकारांच्या बाबतीत हा प्रश्न विचारला आहे, आणि तुम्ही माझ्या चित्रपटाचे पहिले पत्रकार असणार आहेत की त्यांनी प्रसिद्धी दिली आणि मुलाखत घेतली. तर तुम्हाला मी सांगतो संदीप भाऊ, आता कलाकारांबद्दल मी एक शब्दही बोलणार नाही, कारण नाराजीचा प्रश्न इथे निर्माण होईल. कारण ह्या चित्रपटामध्ये साधारणपणे 125 कलाकार आहेत. 125 कलाकारांपैकी 58 कलाकारांनी डायलॉग बोललेले आहेत डबिंगसाठी. ओ, डायलॉग बोललेले आहेत, म्हणजे ही फार मोठी संख्या आहे. एकाचं नाव राहून जायचं, त्याच्यामुळं कलाकारांबद्दल मी एवढंच म्हणेन की सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे, मन लावून काम केलेलं आहे, आणि जो आपण नॅचरल फील म्हणतो तो त्या चित्रपटाला आलेला आहे. कारण जर तुम्ही पुन्हा मुंबईचे कलाकार घेतले, रंगाने देखणे गोरेपान आपण ज्याला म्हणतो, नाही का, परंतु तिथं आपल्याला कांद्याची गोण उचलायची आहे,
तिथं शेतात नांगर धरायचं आहे. ती जी भावना आहे, ती जी फिलिंग आहे, ती आहे तशी येण्यासाठी मी आपले नाटकातले कलाकार निवडले, ग्रामीण भागातले कलाकार निवडले, की जेणेकरून आपल्याला जो प्रसंग स्क्रीनवर दाखवायचा आहे त्याची रियालिटी कळाली पाहिजे आणि तो आपला पिक्चर वाटला पाहिजे. आणि ते झालंय, जमलंय. कांद्याच्या गोण्या डायरेक्ट भरून उचलायचे, त्याच्यात कापूस नाही टाकायचा, डायरेक्ट ओरिजिनल कांद्याचे गोण उचलून जायचं आहे. म्हणजे हे आहेत जे सीन घेतलेत आम्ही, गाण्यामध्ये घेतले, काही संवादामध्ये घेतले, सीनमध्ये घेतले, ते संवादही चांगले आहेत, गाणेही चांगले आहेत. आणि त्याच्यामुळं जो कलाकार आपण हा जो मुद्दा घेतला आहे, कलाकार सगळे फिट आहेत. प्रत्येक सीनला जो तो कलाकार आहे तो अगदी फिट बसलेला आहे, तिथं काहीच वाद नाही आहे. जरी नवीन कलाकार असली, सगळे नवोदित कलाकार आहे, परंतु काम चांगलं केलं आहे. नक्कीच नक्कीच, खूप साजेसं उत्तर निरंजन सरांनी दिलं आहे. मित्रांनो, प्रत्येक माणसामध्ये एक कला असते. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा एक काहीतरी कला घेऊन आलेला आहे, परंतु त्या कलेला वाव दिला गेला पाहिजे. कलेला सहानुभूती निर्माण करण्यासाठी आपले प्रसंग तसे पाहिजे आणि तुमचा कंटेंट पण तसा पाहिजे. मी किती मोठी गोष्ट आहे, मी अकोले तालुक्यातला आणि आपला आदिवासी तालुका आणि आपलेच मंडळी कलाकार, पिक्चर कोणी पण काढू शकतो मित्रांनो. पैसा असल्यानंतर आहे ना, कोणी पण पैसा लावतो आणि पैसा सगळ्या ठिकाणी काम येत नाही. ही भावना आपली आहे, आपल्या माणसांचे सुखदुःख, आपल्या माणसांच्या भावना चित्रफित करून लोकांपर्यंत त्याची प्रसिद्धी करणं आणि लोकांमध्ये तुमचं डिवोशन देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. निरंजन सर, मला पण सांगायला एक आनंद वाटतो की तुम्ही पहिल्यांदाच म्हणलेत का तुमचा राजयोग चॅनल हा फक्त मर्यादित अकोलेपुरता न राहता राज्यात, देशात या जिल्ह्यामध्ये जावं. पण माझी पण तशीच एक कल्पना आहे का आपला राजयोग चॅनल, मी अकोले तालुक्यात एका खेड्यात जन्माला आलो ना, तर माझं प्रथम कर्तव्य आहे मी माझ्याच गावासाठी काम केलं गेलं पाहिजे. माझं दुसरं कर्तव्य का मी माझ्या तालुक्यासाठी काम केलं गेलं पाहिजे. आणि माझं तिसरं कर्तव्य मी माझ्या जिल्ह्यासाठी, नंतर राज्यासाठी. परंतु सर्वात महत्त्वाचा आपला तालुका आदिवासी आहे. खूप पोटेन्शियल आहे आपल्या तालुक्यामध्ये. जवळपास 100 किलोमीटरचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असलेला हा आपला अकोले तालुका. आणि विशेष म्हणजे ह्या तालुक्यामध्ये पाण्याची निर्मिती होते, भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. आणि तुमच्यासारखी कलाकार मंडळी राजयोगच्या निमित्ताने आपल्यातर्फे कसा त्यांना राजयोग येऊ शकतो, असे काही कलाकार आहे काय सांगावं का? त्याची तुमच्या एखाद्या पिक्चरमधून एखादा कलाकार अशा ठिकाणी पोहोचू शकतो का? चांगल्या हा लेवल पिक्चरला सुद्धा त्याची रिक्वायरमेंट, जसं आपण सैराट पिक्चर बघितलं. हा नक्कीच, म्हणजे माझा प्रश्नच त्यावर अवलंबून आहे. तुम्ही जे बोलले ना की ज्येष्ठ कलाकार अकोल्यातले रवी भाऊनवले त्यांना पुरस्कार मिळू शकतो अशी भूमिका त्यांनी केलेली आहे. पुरस्कार मिळू शकतो अशी भूमिका रेवणनाथ देशमुख यांनी केली, आपले रेवणनाथ देशमुख आणि रवी नवले यांनी केलेली आहे. नक्कीच, म्हणजे बघा आपल्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि पत्रकारिताचा मुद्दा मला अजून एक नमूद करायला आवडेल की पत्रकार जर म्हणलं तर पत्रकार हा दुसऱ्यासाठी काम करत असतो. पत्रकार स्वतःच्या कुटुंबातल्या स्वतःच्या भावना नसतो मांडीत. पत्रकार इतर लोकांचे सामाजिक प्रश्न त्या राज्यकर्त्यांपर्यंत, त्या लोकप्रतिनिधींपर्यंत किंवा सरकारपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतो. तीच भावना 25 वर्ष निरंजन सरांनी आत्मवली, आजमवली आणि त्यातून कुठंतरी ही निर्मिती केली. नक्की तुम्हाला शुभेच्छा. आता नवरदो चित्रपट निर्मिती केली आहे, काढला आहे, त्यासाठी एक्सपिरियन्सेस लागले. आता तुमची पुढली दिशा काय असणार आहे, म्हणजे कशा पद्धतीचा तो लोकांपर्यंत आणि आम्हाला उत्सुकता आहे ते आमच्यापर्यंत कसा येईल आणि आम्ही कसं पाहू शकतो वाटेल. संदीप भाऊ, राजयोगच्या मार्फत मी काही इथे दिलखुलासपणे सांगू इच्छितो की ज्यावेळेस चित्रपट निर्मिती होते त्यावेळेस पहिली गोष्ट इथे पोस्ट प्रॉडक्शन, त्यानंतर दुसरी गोष्ट इथे सेन्सॉर, त्यानंतर तिसरी गोष्ट इथे सॅटेलाईटद्वारे तो चित्रपट प्रदर्शित करणे, बरोबर. UFO मार्फत तो आपण थिएटरला लावणार आहोत. आणि जिथं UFOचं नेटवर्क नाही आहे तिथं आपण के सरासरा आहे संगनमेरला, म्हणून आपण अकोले आणि संगनमेरची तारीख अजून डिक्लेअर केलेली नाही आहे. लोणीची तारीख आपण डिक्लेअर केलेली आहे, दसऱ्याला लोणीला नादगंगा थिएटरला ओपनिंगचा शो आणि तिथं 7 दिवस शो चालणार आहे. तिथं आपण पोस्टर पण लावलेले आहेत आपल्या चित्रपटाचे. त्या थिएटरचे मालक आदरणीय आहेर साहेब यांचं मी सुद्धा आपल्या चॅनलमार्फत धन्यवाद देतो, मानतो की त्यांनी इतरांपेक्षा आपल्याकडून कमी पैसे घेऊन आपला चित्रपट तिथे 1 आठवडा लावलेला आहे. त्यांचं मी शतश आभारी आहे. एका मराठी चित्रपटाच्या निर्मात्याला आणि कलाकारांना त्यांनी वाव दिला आहे, संधी दिली, तिथं तो चित्रपट होईल. त्यानंतर राहुरीचेसुद्धा थिएटर मालक त्यांचेसुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो की तिथं तो लागणार आहे. त्यानंतर कोपरगावचेसुद्धा थिएटर मालक अतिशय दिलखुलासपणे त्यांनीसुद्धा ते हे केलेलं आहे. फक्त अकोले आणि
संगनमेर या दोन तारखा आहेत आणि अकोला आपलाच बालेकिल्ला आहे. इथं आपण चालू आता एवढे 150 कलाकार जवळजवळ आहेत, त्यांचे कुटुंब जरी आले तरी तो 2-4 दिवस सहज हाऊसफुल होईल, तर तो काही वाद नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चित्रपट प्रदर्शित करणे, आता तुम्ही म्हणालात की निर्मात्यालाच चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ येते, याचं कारण आहे की आपल्या चित्रपटामध्ये कुठलाही नावाजलेला कलाकार नाही आहे. म्हणजे आपण ज्याला चेहरा म्हणतो तो चेहरा नाही आहे. पैशाचा प्रॉब्लेम असतो, चित्रपट काढण्यासाठी निर्मितीसाठी 2-1.5 कोटी खर्च येतो. आपण अतिशय कमी बजेटमध्ये हा सिनेमा बनवला आहे, कमी बजेट म्हणलं तरी लाखो रुपये खर्च झालेत. आणि ह्या चित्रपटामध्ये सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी होत्या, सर्वात महत्त्वाच्या. एक का ह्या चित्रपटासाठी मला 4 गाणे आहेत ह्या चित्रपटामध्ये संदीप भाऊ, ह्या 4 गाण्यांपैकी एक गाणं मला असं पाहिजे होतं की त्या गाण्यामध्ये संपूर्ण चित्रपटाचा विषय यायला पाहिजे होता त्या गाण्यामध्ये. म्हणजे संपूर्ण चित्रपटाची जी स्टोरी आहे, ती जी समस्या आहे, ती संपूर्ण एका गाण्यात आयला पाहिजे. त्याच्यावर मला बराच 15-20 दिवस गेले, पण ते असंच मोटरसायकलवर मला ते गाणं सुचलं. पहिली ओळ मला यावल्याला सुचली, मोटरसायकलवर होतो मी, मोटरसायकल थांबवली तत्क्षणी आणि ती जी ओळ आहे ती पहिली टाईप करून ठेवली मोबाईलवर. ती ओळ तुम्हाला सांगतो, बँडबाजा माझ्या लग्नाचा वाजल कवा, आणि तिथून मग ते गाणं झालं. ते गाणं ह्या चित्रपटातलं अप्रतिम गाणं आहे, आणि ते गाणं गायलंसुद्धा सोनू साठे यांनी आहे, जे इंस्टाग्राम फेमस आहेत सोशल मीडियावर, चांगले गायक आहेत, अतिशय दर्जेदार गाणं ते झालेलं आहे. दुसरं गाणं जे आहे चित्रपटातलं, ते एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, त्याचे गायक आहेत पाटील, त्यांनी ते गायलेलं आहे आपल्या चित्रपटामधलं दुसरं गाणं. मग एकूण 4 गाणे आहेत आपल्या चित्रपटामध्ये, 4ही गाणे चांगली झालीत. आणि योगायोगाने या 4ही गाण्यामध्ये चांगली लोकेशन आपल्याला देता आली, निसर्गरम्य ठिकाणं देता आली. आणि या चित्रपटाचे यश तुम्हाला एक बाजू सांगितली, आता दुसरी बाजू सांगतो की ज्यावेळेस एखादा निर्माता ज्यावेळेस चित्रपट तयार करतो, त्यावेळेस पहिल्या दिवसापासून, आता चित्रपट स्वतः मी लिहिलेला आहे, संवाद मी लिहिलेले आहेत, डायलॉग मी लिहिलेले आहेत, पटकथा लिहिलेली आहे, की तिथून ज्यावेळेस आपण चित्रपट लिहितो, एखादी कथा लिहितो, पटकथा संवाद लिहितो, त्यावेळेस जो उत्साह असतो तो उत्साह तुम्हाला कुठं टिकवायचा आहे? शूटिंगपर्यंत टिकवायचा आहे, बरोबर, कलाकार निवडीपर्यंत टिकवायचा आहे. तिथून तो उत्साह तुम्हाला कुठं टिकवायचा आहे? प्रत्येक सीनला तो ठेवायचा आहे उत्साह, तुम्हाला नाराज नाही व्हायचं आहे, उत्साही राहायचं आहे. तिथून तुम्हाला कुठं जायचं आहे? पोस्ट प्रोडक्शनला, डबिंगला जायचं आहे, तिथं तुमचा उत्साह राहायला पाहिजे. तिथून तुम्ही जाता कुठं सेन्सॉरपर्यंत, तिथं तुमचा उत्साह राहायला पाहिजे. आणि तिथून तुमचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे, तिथं तुमचा उत्साह राहायला पाहिजे. म्हणजे तुमची जी एनर्जी आहे ती जाता कामा नये, ती टिकवली ना सर, ती 3 वर्ष टिकवली. आजही माझ्या चेहऱ्याकडं पहा, मी बोलतो आहे हसून खेळून तुमच्याशी, एकदम संवाद साधतो आहे, आजही म्हणतो आहे की लोणीला चित्रपट लागला आहे, राहुरीला लागला आहे, मग आकुल्यान संगनमेर आहे. मग 3 वर्ष जो पहिला उत्साह होता स्क्रिप्ट लिहिताना, तोच उत्साह आजही आहे. म्हणून हे फार आव्हान होतं माझ्यासमोर, हे आव्हान, खरं आव्हान हे असतं. तुम्ही चित्रपट बनवता, परंतु चित्रपट बनून जर तो तसाच ठेवला, लक्षात घ्या मी काय म्हणतो, तुम्ही चित्रपट बनवला आणि बनवल्यानंतर पुढचे जे प्रोग्रॅम्स आहेत, आव्हानं आहेत, संघर्ष आहेत, ते जर बघून तुम्ही घाबरले, अरे अजून तर सेन्सॉर आहे, पैसे जाणार आहेत, अजून तर बऱ्याच भानगडी आहेत, कागदपत्र आहेत, अजून थिएटर मालकाला पैसे द्यायचे आहेत, तो निर्माता हतबल होतो. असे अनेक चित्रपट आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक का ते शूटिंग होऊन बंद पडलेत. मग काय होतं माहिती का, ती जी भावना आहे, कोणती भावना आहे, त्या चित्रपटामध्ये ज्यांनी काम केलेलं असतं, मग ते प्रत्यक्षदर्शी कलाकार असतील किंवा पडद्यामागचे कलाकार असतील, तांत्रिक गोष्टी सांभाळणारे, त्यांचा हिरमोड होतो ना. आपण काय केलं, आपला पिक्चरच रिलीज नाही आहे, मग तुम्ही 1-2 वर्ष काय केलं? काहीच नाही आहे, तो पडद्यावरच लागणार नाही, दिसणार नाही आहे. म्हणजे हे जे कलाकारांना आनंद वाटणार आहे की आपला पिक्चर नाशिकला लागला, मुंबईला लागला, ठाण्याला लागला, आणि ते आव्हान होतं खरं माझ्यासमोर. अजूनही डगमगलो नाही सर, अजूनही चालू आहे. आणि मला इच्छा आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की अकोले तालुका आपला कलावंतांना न्याय देणारा तालुका आहे. हा तालुका संपूर्णपणे ऑगस्टी थिएटरला येऊन चित्रपट बघणार आणि हा चित्रपट महाराष्ट्रात जाणार.
नक्कीच नक्कीच. म्हणजे बघा मित्रांनो, आपण म्हणतो ना पहिल्यांदा आपली गल्ली नंतर दिल्ली. निरंजन सरांनी दिल्लीपासून सुरुवात केली. म्हणजे आपला प्रदर्शन दिल्ली म्हणे तसं पाहिलं गेलं तर आपलंच अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदा लोणी या ठिकाणी, नंतर राहुरी या ठिकाणी, नंतर कोपरगाव या ठिकाणी. आणि निश्चित आम्हालासुद्धा खात्री आहे की अकोलेकर नक्की तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय नक्की राहणार नाही. निरंजन सर, मला एक छोटासा प्रश्न पडला आहे तुमच्या बोलण्यातून. ह्या चित्रपट निर्मितीची किंवा आपली जी काही सुरुवात झाली ही कोणत्या तारखेपासून झाली किंवा कोणत्या महिन्यापासून झाली, आणि तो पिक्चर शूट करीपर्यंत, ठीक आहे, नंतर बाय प्रोडक्शन करणं, त्याला डबिंग करणं, त्याला तुमच्या बाकी काय अथॉरिटी लिगल डॉक्युमेंटेशन असते ते, परंतु ही जी काही कलाकारी मंडळी, ही कलाकार मंडळी तेवढीच जपून ठेवणं, कारण ज्यांनी प्रत्येकाने डिवोशन दिलेलं आहे त्याला वाटतं की मी कधीच कॅमेऱ्यापुढे येईन, मी कॅमेऱ्यापुढे कधी येईन, मी त्या फेज पुढं कधी येईन, मला लोकं कधी बघतील, तर किती दिवस आपल्याला ह्या निर्मितीसाठी गेले? संदीप भाऊ, एक्झॅक्टली साधारणपणे 3 वर्ष आपल्याला याच्यात गेले. स्क्रिप्ट लेखन जे आहे, चित्रपटाची कथा, संवाद, गाणी असतील, याच्यामध्ये बराच वेळ गेला. त्याच्यानंतर ते सेन्सॉर करणं, 2-3 दिवस गेले ते सेन्सॉर करायला, ते DTP करून मग ती सेन्सॉर, त्यांचे सही शिक्के, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सही शिक्के असतात स्क्रिप्टवर. त्याच्यानंतर टायटल रजिस्ट्रेशन झालं, त्याच्यानंतर लोकेशन बघितले, आणि ते लोकेशन बघितल्यानंतर शूटिंग चालू झालं. शूटिंग चालू झाल्यानंतर एक गंमत तुम्हाला इथं अशी सांगतो, संपूर्ण चित्रपट पूर्ण झाला, संपूर्ण चित्रपट नवरदेव पूर्ण झाला, आणि पुण्याला एडिटिंगचं काम चालू झालं. एडिटिंगचं काम चालू झाल्यानंतर एडिटिंग पूर्ण झालं, आणि आता एडिटिंग दुसरीकडे झालेलं आहे. म्हणजे आपल्या चित्रपटाचं काम 3-4 स्टुडिओला झालेलं आहे, पण महत्त्वाचं MK स्टुडिओला झालेलं आहे, परंतु अगोदरचं 2 स्टुडिओला झालं. मग तिथं गेल्यानंतर त्यांनी बोलवलं, साहेब चित्रपट या बघायला पूर्ण झालेला आहे. म्हणजे मी अधूनमधून चक्कर मारत होतो, परंतु ज्यावेळेस सगळा चित्रपट मी बघायला गेलो एडिटिंग झाल्यानंतर, त्याच्यात 3 सीन गायब होते. अरे, त्याच्यात मधले 3 सीन गायब होते, म्हणजे असे मधीमधले. आता त्यांनी तर पिक्चर काय पाहिलं नव्हता, त्यांना जेवढी स्टोरी दिली त्यानुसार त्यांनी ते सीन वगैरे सगळे लावले. त्यांना वाटलं हे नसतील याच्यामध्ये सीन, नाही का? मग मी बघितलं, म्हणलं याच्यात 3 सीन नाही आहेत. ते म्हणे काय बोलतं, म्हणे चित्रपट तर सगळा पूर्ण आहे. म्हणलं नाही आहे, 3 सीन नाही आहेत. मग तिथून ज्यांनी शूटिंग केली होती त्याच्या हार्डडिस्कमध्ये, त्याच्या कॉम्प्युटरला, मशीनला, सगळीकडं आम्ही बघितलं, हे घेतलं, शोध घेतला. आता आमच्या हार्डडिस्कसुद्धा जवळ 13-14 हार्डडिस्क आहेत. आम्ही सगळीकडं बघितलं, 2-2, 4-4 ठिकाणी कॉपी केल्या, ते 3 सीन कुठंच आढळले नाही. काय वाटलं असेल सर? अरे बापरे, काय वाटलं, काय असेल पिक्चरची लिंकिंगच नाही. हो, आता तरी तो चित्रपट चांगला वाटत होता, परंतु त्यांनी, त्यांना माहीत नाही चित्रपट काय. आता लेखक मी आहे, निर्माता मी आहे, दिग्दर्शक मी आहे, मला माहिती आहे स्टोरी काय चित्रपटाची. मग ते म्हणे काय, कोणते सीन आहे? म्हणे ती म्हणे तुम्हाला नाही माहिती आहे, 3 सीन आहेत, मी स्क्रिप्ट घेऊन गेलो तिथे, परत निर्णय घेतला, ते सीन परत तयार केले मी, आणि मोठ्या ताकदीने केले. एखादा गोधडी घेऊन झोपला असतं सर, म्हणलं हे चित्रपटाचा नाद नको, किती खर्च झाला सर, परत घेतले ते 3 सीन, आणि त्याच जिद्दीने घेतले, त्याच ताकदीने घेतले. आणि अजून मी माझ्या मनाला सांगितलं की ही तुला संधी मिळालेली आहे, ते सीन 3 जे आहेत ते अजून दर्जेदार तुला बनवता येतील, ते दर्जेदार बनवले. आणि तोपर्यंत वर्ष गेलं होतं. आता वर्षभरानी परत त्याच लोकेशनला जाणे, तीच परिस्थिती आणणे, चेहरा बदलतो वर्षभरात, केस हे होतात, नाही का? म्हणजे आपलं बॉडी लँग्वेज बदलून जाते, तिथलं ठिकाण बदलून जातं. समजा एखाद्या घराच्या अंगणात जर सीन गेला असेल, आणि तिथलं जर एक झाड जर समजा काढलेलं असेल, तर तिथं कसं करणार तुम्ही? म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पुन्हा तशाच्या तशा आहे तशा तुम्हाला वाटणार नाही, परंतु ते 3 सीन आम्ही अतिशय दर्जेदार बनवले, आणि अजून तो चित्रपट चांगला झाला. एक एक सीन चांगला केला, डगमगायचं नाही, हरायचं नाही, जिद्दीला हे नाही करायचं. आपण आपली जी जिद्द आहे ती सोडायची नाही. किती आता हे संकट तर येत जाणार. आपण TVवर बघतो, YouTubeवर बघतो, त्याच्यानंतर अनेक माध्यमं आहेत सोशल मीडियाचे. आता आपल्याला कळतं, आपण बघतो की ज्यांना हात नाहीत, एक मी व्हिडिओ बघितला होता, 2 हात नाहीत, पायात खडू ठेवलेला आहे सर पायात, आणि फळ्यावर लिहितो आहे, पाय नाही पण तो धावण्याच्या स्पर्धेत पायला येतो आहे, कृत्रिम पाय लावून, बरोबर. हां, ही काय इच्छाशक्ती आहे. मग ह्या जगात
जर इच्छाशक्तीच्या बळावर हात नसणारी व्यक्ती पायात खडू ठेवून लिहू शकते, आपल्याला तर देवाने हात दिलेत, पाय दिलेत, याच्या पलीकडे द्यायला काय पाहिजे? मनामध्ये फक्त एनर्जी पाहिजे. आणि तुम्हाला पावलं पावली, संदीप भाऊ, या जगात तुम्हाला पावलं पावली एक संदेश देतो आहे मी राजयोगच्या माध्यमातून. निगेटिव्ह बोलणारे माणसं जास्त भेटतील. मलाही म्हणाले, काय पिक्चर चालणार आहे, कोण थिएटरला येत आहे, आज मोबाईलचं युग आलं आहे, कोण थिएटरपर्यंत जाणार आहे, कोणाला पडलं आहे, आज मोबाईलवर सगळं दिसतं आहे. बरोबर आहे सर? तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी लोणीला जाऊन आलो आहे, चार पाच आसपासची गावं फिरलो आहे, राऊरीची गावं फिरलो आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद आहे सर, अतिशय चांगला प्रतिसाद आहे. लोकं म्हणतात, सकाळी आम्ही दूध घालायला येतो त्यावेळेस या, इथं एक पोस्टर लावा. तिकीटं काढून येणार आहेत ते सर लोणीला, राऊरीला लोकं येणार आहेत, अनेक राजकीय लोकांचा पाठिंबा आहे, अनेक महिला भगिनींचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगतो, लोणी येथे महिला बचत गटाच्या महिला भगिनी त्या म्हणाल्या, आम्ही आमच्या गाड्या करून येणार आहेत. याच्या पलीकडे काय पाहिजे सर? त्यांनी हे विचारलं नाही का या चित्रपटामध्ये कोण दिग्गज कलाकार आहे, त्यांनी हे विचारलं नाही की हा चित्रपट कुणी तयार केला आहे, त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की हा चित्रपट मुंबईचा, पुण्याचा आहे का, कोथरूडचा आहे का, अकोल्याचा आहे, काहीच विचारलं नाही. त्यांनी फक्त विचारलं चित्रपटाचं नाव काय. आम्ही म्हणलं नवरदेव आहे, आणि तो शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आहे. तेवढ्यावर त्या महिला भगिनी म्हणाले, आम्ही गाड्या करून येणार आहोत. काय पाहिजे सर? आपली निगेटिव्ह थिंकिंग आहे. आपल्याला घरातून सुद्धा निगेटिव्ह बोललं जातं सर, लक्षात घ्या. निगेटिव्ह बोलणाऱ्यांची इथं कमी नाही आहे, परंतु ते आव्हान आपण टिकवायचं आहे, मजबूत ठेवायचं आहे स्वतःला, आतमध्ये मजबूत ठेवायचं आहे आपल्या स्वतःला. आणि इच्छाशक्तीच्या बळावर काय होतं आहे सर, की निगेटिव्ह थिंकिंग जी असते, आपण पावलं पावली बघतो, कुठलंही काम चालू करायचं ठरलं, हे अडचणी येतील बरं का, हे होईल बरं का, ते होईल बरं का. तुम्ही 10 दिवस जरी तुमच्या मनाला सांगितलं का होय मी विजयी होणार आहे, मी यशस्वी होणार आहे, तुम्ही यशस्वी होणार. यशस्वी व्हायला काय लागतं सर? आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, समाजामध्ये आमदार होतात, खासदार होतात, त्याच्यानंतर मंत्री होतात, काहीच जण इच्छाशक्तीच्या बळावर पुढे गेलेत ना, निघून सर. अनेक उदाहरणं आहेत, काहीक जणं उद्योजक झाले, कित्येक जणं कंपन्या काढल्या, शेतीमध्ये प्रगती केली, काहीच नव्हतं सर त्यांच्याकडं. तुम्ही मुलाखती घेता, तुमच्यासुद्धा मुलाखती मी प्रेरणादायी बघितलेल्या आहेत, मी सुद्धा घेतल्यात मुलाखती सर, का ज्यांच्याकडं काहीच नव्हतं त्यांनी विश्व निर्माण केलं. घाबरायचं काय कारण आहे सर? आता चित्रपटाला प्रेक्षक येणार नाही किंवा मोबाईलचं युग आलेलं आहे. मग असं जर असतं, आजही गावात अखंड हरिनाम सप्ते चालू आहेत सर, लोक कीर्तनाला येतात ना. आता मागच्या वर्षी रामलीलांचे कार्यक्रम झाले, रामलीला झाल्या, रामलीलांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. उलट लोक आता मोबाईलला कंटाळून दिवसभर मोबाईलच्या प्रदूषणात राहून, मोबाईलचं प्रदूषण म्हणतो मी याला, कारण दिवसभर त्याच्यात राहण्यामुळं एक विरंगुळा म्हणून लोक बाहेर यायला लागलेत. आणि ते येणार या नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून, ते येणार, आपण त्यांना आणण्यास भाग पडू. आणि विषय चांगला आहे, आपल्याला कुठं काही लोकांना वाईट संदेश द्यायचा आहे? संदेश चांगला आहे की शेतकरी मुलांचे लग्न होत नाही, त्याच्यावर ही जनजागृती आहे. आणि मी तुम्हाला कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने, तसेच आपल्या सर्वांच्या पत्रकार संघाच्या वतीने तुम्हाला मी शतशः धन्यवाद देतो, तुमचे आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला. हा माझा सन्मान नाही केला सर तुम्ही, ही जी मुलाखत माझी घेता ही माझी नाही आहे, ही मुलाखत तुम्ही घेता ही माझी नाही, तर ह्या चित्रपटात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे, म्हणजे कलाकार असतील, संगीतकार असतील, गायक असतील, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शनचे काम करणारे असतील, त्या सर्वांचा तुम्ही सन्मान केला आहे राजयोगनी, कारण याच्यातून एक चांगला संदेश जाणार आहे, लोकांपर्यंत जाणार आहे की काय चित्रपट आहे, कशासाठी बनवला आहे. बरोबर, याच्यातून एक जनजागृती होणार आहे, एक चांगला मेसेज दिला आहे की शेतकरी मुलांबरोबर लग्न करा, कारण ही समस्या फार बिकट आहे. एका एका गावामध्ये 40-50 मुलं बिगर लग्नाचे आहेत संदीप भाऊ, त्या विषयाला आपण हात घातला आहे. आणि महाराष्ट्र या चित्रपटाला नाकारणार नाही, ही आम्हाला खात्री आहे. नक्की, धन्यवाद. खूप सुंदर, म्हणजे बघा मित्र, खूप काही गोष्टी शिकायला आपल्याला निरंजन सरांकडून मिळाल्या आहेत. आणि त्यांची जी काही जिद्द आहे, त्यांची जी काही चिकाटी आहे, 3 वर्ष एखाद्या पिक्चरची निर्मिती करणं, बेसपासून स्क्रिप्ट त्यांनी लिहिलेली, दिग्दर्शक ते आहे, निर्माते ते आहेत,
आणि फाउंडेशन फायनान्सरसुद्धा ते आहे. त्यांनी बोलता बोलता एक गोष्ट सांगते की मी बरंचसं काम एम के स्टुडिओमध्ये केलं आहे. तो एक मी संदर्भ सांगतो थोडासा मित्रांनो. ते पण आपल्या अकोले तालुक्यातील कलाकार आहे मच्छिंद्र धुमाळ. त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणी एक प्रोडक्शन सुरू केलं आहे. बघा, हे जरी करीत असेल तर माझ्या तालुक्यातील माणसाकडं मला काम करायचं ही एक भावना खरं तर निरंजन सरांची आहे. आणि ह्या नवरदेव चित्रपटाच्या निमित्तातून जे काही कलाकार लोकांना त्यांनी संधी दिलेली आहे, कदाचित हीच लोकं उद्या आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील. हीच लोकं निरंजन सर जेव्हा नेक्स्ट पिक्चर काढतील, मी तर सर सांगेन तुम्ही हिट झालात, पिक्चर तुमचा दसऱ्याला लागतो म्हणजे तुमचं प्रोडक्शन कम्प्लीट झालं आहे, तुम्ही सर्व लिगल डॉक्युमेंट बनवले आहेत, सर्व झालं आहे, प्रश्न राहिला पैशाचा, तो थोडासा बाजूला आहे. सगळे त्याच्यासाठीच काम करतात, पण तुमचं नाव मोठं आहे, तुमच्या माध्यमातून खूप कलाकार पुढं येणार आहे. आणि राजयोगच्या माध्यमातून, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना एक आव्हान करतो, का आपल्या तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून, कारण जिल्ह्यातील एक कलाकार आपला आहे, जिल्ह्यातील आपला एक दिग्दर्शक आहे, जिल्ह्यातील एक आपला निर्माता आहे, जिल्ह्यातील एक आपला स्क्रिप्ट रायटर आहेत. असे आपल्या तालुक्यात गावात खूप असे कलाकार मंडळी आहे. नक्की निरंजन सरांशी तुम्ही संपर्क साधा, अशा व्यक्तीला अजून पोटेन्शियल मिळेल आणि तुमच्या निमित्ताने नवीन सब्जेक्ट मिळतील, ते जनहिताचे असतील. आपल्याला ह्या निमित्ताने अशा लोकांना पुढे यायचं आहे. तुम्हालासुद्धा यातमध्ये तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, तिला छोटासा छंद असेल, तिच्याकडे काही कलाकृती असेल, किंवा तुमचा भाचा भाची जावई कुणी पण असू द्या, इच अँड एव्हरी पर्सन जो जन्माला आला आहे, जो जीव आहे, त्याच्याकडे काहीतरी स्वार्थ आहे, परंतु निस्वार्थ पद्धतीने पहिल्या गोष्टी जर काही केल्या, आज तुम्हाला माहिती आहे का छोटी गोष्ट करायलासुद्धा किती खर्च होतो, असं 3 वर्ष संबोधलं आहे, 3 वर्ष परिश्रम घेतले आणि चित्रपट आपल्या जिल्ह्यात सुरू होत आहे. मी या निमित्ताने सर्वांना एक आग्रहाची विनंती करीन का आपणसुद्धा आपल्या तालुक्यात तर लागणार आहे, परंतु आपल्या तालुक्यातून अशी काही मंडळी आहे राहुरीला, लोणीला, कोपरगावला, त्यांना फोन करा आणि त्यांना ते पिक्चर बघायला लावा. आपल्या माणसाला पोटिशन देणं, आपल्या माणसाला प्लॅटफॉर्म देणं खरं तर आपलं काम आहे स्वतःचं. आणि आपला बहुजन व्यक्तीला ह्या निमित्तातून एक आपल्याला संदेश मिळतो. आपण कायमच सांगतो का निरंजनसारखे पत्रकार आज तालुक्यामध्ये लाभले. कुठं कोणता द्वेष नाही, कुठं कोणती हानी नाही, कुठं कोणावर प्रसंग नाही, हे करता करता जे काय पुंजी. आणि आजही निरंजन सरांना आपण बघतो आहे, कधी जर तुम्ही कधी बघितला असाल तर त्यांच्याकडे ती मोटरसायकल आणि ती जी काय गाडी आहे, त्या गाडीला आरसे पण नाही मित्रांनो, परंतु लेफ्ट साईडला असलेलं जे काही त्यांचं हँडल आहे, त्याला असलेली एक पिशवी, हे आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगायला, अजून शेवट जर बघितलं गेलं तर हे जे काही कलाकार लोक आहेत, त्यांचं मनोदय वाढवण्यासाठी जे काही कलाकारांची टीम आहे, त्यांच्यासाठी एक तुम्ही काय संधी द्याल सर? त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतो सर, पहिलं तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या तळमळीने सांगितलं आहे की जिथं जिथं आपले पाहुणे नातेवाईक असतील त्यांना कन्व्हिन्स करा, सांगा त्यांना चित्रपट बघण्यासाठी. आणि तुम्ही अतिशय पोट तिडकीने म्हणजे एका शेतकऱ्याची भूमिका तुम्ही घेतलेली आहे तसं बघितलं तर, आणि शेतकरी कुटुंबासाठी तुम्ही ही मुलाखत घेतलेली आहे, आणि आमच्यासाठी नवरदेव चित्रपटासाठी जी भूमिका तुम्ही इथं मांडली त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. आता एक पॉझिटिववरून मला एक आठवलं, एक बोलू शकतो ना मी 5 मिनटं सर? काय झालं की कोतुळेश्वर वार्ता माझं साप्ताहिक होतं सर, ज्यावेळेस चालू होतं दीपावली अंक माझ्या अंदाजानुसार 5 ते 7 दिवाळी अंक झाले असतील बहुतेक, आणि त्यावेळेस मी प्रकाशन बंद करणार होतो. म्हणजे 2010-11 साली मी कोतुळेश्वर वार्ता पूर्णपणे बंद करणार होतो. मी वैतागलो होतो सर कुठल्या गोष्टीला माहिती आहे का, लोकांक जाणे, जाहिराती मागणे. आता काही जणं डायरेक्ट जाहिराती द्यायचे, परंतु काहींना अनेक ठिकाणी चक्रा मारायला लागायच्या, अनेक त्रास व्हायचा, ते जर कटकट वाटते ना आपल्याला, त्याचं जरा थोडंसं किचकट काम आहे ते, आणि तेच काम अनेक वर्ष केल्यामुळं काय वाटलं, रागाच्या भरात मी बोललो आता हे बंद करायचं आपल्याला. तर मग निर्णय पक्का झाला, बंद करायचं आपल्याला प्रकाशन, काही करायचं नाही इथून पुढं, आणि काहीतरी करू पोल्ट्री वगैरे शेताना, नाही का, असं ठरलं माझं. आणि माझा बरोबर जो राहायचा कायम बिलबुक असा घेणारा, जाहिरातीचं लेखन वगैरे, म्हणजे एक माझा सहकारी आपण ज्याला म्हणू प्रवीण मुरतडक, त्याला मी म्हटलं बाबा तू दुसरीकडे आता काम बघ, आता माझ्याकडे काही काम राहिलेलं नाही, आपण ते साप्ताहिक बंद करतो आहे. त्यालाही वाईट वाटलं, अहो देशमुख का बरं तुम्ही बंद करता, एवढी चांगली लाईन आपली बसलेली आहे. म्हणलं नाही, लय लांब लांब जावं लागतं, 150-200 किलोमीटर प्रवास होतो गाडीवर, मोटरसायकलवर, हे कुठपर्यंत जायचं आपण, किती, आणि परत लोकांच्या दारात जा, त्याच त्यात परत बो, नाही का, असं तसं थोडंसं फिलिंग मला वेगळं यायला लागलं. नंतर म्हणलं हे जरा चुकीचं वाटतं बो, नको आता भार झालं, कंटाळू वैताग आला, मग ह्या भावनेने मी ते बंद केलं. म्हणजे जवळजवळ मी निर्णय घेतला, आपलं दैवत आपण ज्याला, माझं दैवत मी ज्याला म्हणतो, आदरणीय सुरेशरावजी कोते साहेब लिज्जत पापड, तिथं मी गेलो. आणि गेल्यानंतर नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते आले 7 वाजता, 6:30-7 वाजता.
चहा मागावला, चहा वगैरे झाला, त्यावेळेस नाना मला म्हणाले, अरे काय रे म्हणे तुलाही नाराज नाराज दिसतो म्हणे, काय बोलत नाही काय नाही, झालं आहे काय? मी म्हणलो नाना, धीरगांभीर्याने म्हणलो, नाना ही आपली शेवटची भेट. नाना पाहतच राहिले, म्हणे शेवटची भेट? म्हणलं झालं आहे काय? म्हणलं आता मी पुण्याला कधीच येणार नाही. म्हणे काय झालं? ते म्हणे आपण कोतुळेश्वरवारचा मी बंद करतो आहे. ते माझ्याकडे पाहायलाच लागले. ते म्हणे बंद करतो का बरं? म्हणलं नाना लय लांब लांब जावं लागतं, जाहिरातदार तेच त्याच जाहिर तेच तेच जाहिरातदार किती वेळा जाहिरात देणार आपल्याला, आणि हे चालवणं अवघड आहे. एक अंक छापण्यासाठी 1.5-2 लाख रुपये लागतात, खर्च येतो, त्याच्यातून कसा तरी मेळ बसवायचा, मग तो आपला नफा नाही का, मग ते पेट्रोल वगैरे हे सगळं बोलून झाल्यानंतर, हे सगळं बोलून झाल्यानंतर मग नाना मला म्हणाले, आता मग तू पुढं काय करणार? म्हणलं चाललंय पोल्ट्री वगैरे करतो म्हणलं. पोल्ट्री? अरे म्हणलं तुला कोंबड्यांमधलं काही कळतं का म्हणे, ज्या धंद्यांमधलं तुला माहीत नाही तिथं तू कशाला जातो म्हणे कोंबडी. त्यांनी मला 1/4 ते 1.5 तास लेक्चर दिला, पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ज्याला म्हणतो. त्यांनी माझं मन खंबीर केलं आणि त्यांनी मला जे सांगितलं पण त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं ते बहुमूल्य होतं माझ्यासाठी, बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यांनी मला जी गोष्ट तिथं सांगितली की तुला कसला कंटाळा येतो आहे म्हणे, तुला त्रास कसला होतो आहे की जाहिरातदारांचा, बरोबर, तू एक काम कर, नवीन जाहिरातदार शोध, नवीन जाहिरातदारांचा शोध घे, नवीन नवीन ठिकाणी जा, तू हे करीतच नाही, तेच तेच मग तू हे नाराज होणार, पुन्हा तुझं नाही रशा, मी तुला पुण्यामधून 5-6 जाहिरात देतो म्हणे, लगेच दिवाळी अंकाची तयारी कर. आणि 7 ते 8 महिने राहिले होते त्यावेळेस दिवाळीला येणार आहे म्हणजे पुढच्या, तर म्हणे ह्या दिवाळी अंकाची तू तयारी कर आणि हा अंक दर्जेदार झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, जिथं मी अंक बंद करणार होतो कोतुळेश्वर वार्ता, माझं साप्ताहिक, माझं अंक सगळं बंद करणार होतो. प्रेरणा घेऊन निघालो तिथून मी नानांकडून. प्रवीणला फोन केला मुरतडकला, म्हणलं उद्या आपल्याला संगनमेरला जायचं आहे, जाहिरात दरपत्रक छापायचं आहे, पाऊस एकून जालिंदर पाऊस आहे, आणि लागायचं आहे कामाला. आश्चर्य वाटेल तुम्हाला संदीप भाऊ, आता इथे माझ्याकडं तो अंक नाही आहे दाखवायला तुम्हाला, तो दीपावली अंक 250 पानांचा बहुतेक 250 का 52 पानांचा होता आणि हो पानं पेजेस 200 एवढा मोठा जाड साईबाबांवर अंक होता तो, जिथं मी बंद करायला निघालो होतो. त्या दीपावली अंकामध्ये 350 जाहिराती होत्या सर, तर त्याची जर बिरीज गोळा बिरीज जर केली तर चांगल्या जाहिराती मिळाल्या होत्या त्या. आणि त्याच्यानंतर पुढं कंटिन्यू मी 5-6 दिवाळी अंक काढली सर, म्हणजे जिथं तुम्ही प्रकाशन बंद करायला निघाला होता तिथं तुम्ही प्रेरणा घेऊन तुमचे किती दिवाळी अंक निघाले पुढं? त्याच्यानंतर परत मी चॅनलही काढला, मग जिथं मी पत्रकारिता बंद करणार होतो, जिथं मी कोतुळेश्वर वार्ताच बंद करणार होतो, त्याच्यानंतर 5-6 दीपावली अंक काढून प्रकाशित करून चॅनलही चालवला, चॅनलही 3 वर्षे चालवला, तोही मॉनिटाईज केला होता. मग हे मला सांगा कसं काय शक्य झालं? त्यांनी मला बळ दिलं, मानसिक बळ दिलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी दिशा दिली की तू इथं जा, तू तिथं जा, तू नवीन शोध नवीन जिल्ह्यात जा. मी प्रचंड वेगाने वेग धारण केला. मी ज्यावेळेस सकाळी सूर्योदयापूर्वी आम्ही निघायचो आणि 10 ते 20 लोकांना भेटायचो, 5-6 संस्थांना आम्ही भेट द्यायचो, त्यापैकी 1-2 जण तयार व्हायचे, 5,000 जाहिरात असेल, 10,000 जाहिरात असेल, तयार व्हायचे. आणि असा हा प्रवास झाला सर. मी तुम्हाला सांगितलं आहे ना की पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल, की ज्यावेळेस आपल्याला निराशा येते, बरोबर सर, मला सांगा तिथं जर निरंजन देशमुख थांबला असता, कोतुळेश्वर वार्ता स्टॉप केला असता, आज मी इथं असतो सर? आज हा चित्रपट असता? मी कोंबड्यांच्या मागं नसतो सर. कुक्कुटपालनही चांगलं आहे पण त्याच्यात मला अनुभव आहे का? अजिबात नाही. मी त्याचा कोर्स केला आहे का? अजिबात नाही. हे क्षेत्र सोडून ज्याच्यात मला माहितीच नाही तिथं कशाला जायचं? आता हे चित्रपटाचं म्हणले, चित्रपटाची आपल्याला माहिती आहे कारण आपण लहानपणापासून स्टेज शो केले, अभिनय केला, लिखाण केलं, इतरांच्या कादंबऱ्या वाचल्या, प्राध्यापक मधुकर तोरडमल असतील, चांगली चांगली नाटकं वाचलीत, अकोले वाचनालय आहे तिथे मी कायम मी त्यांचा वाचक होतो कॉलेज जीवनामध्ये, आणि तिथून पुस्तकं घ्यायचो, अगस्ती कॉलेजमधून आपले पुस्तकं घ्यायचो, आणि तिथून मी नाटकांचे पुस्तकं, कादंबऱ्या, बाबा
कदा कदम त्या काळातल्या कथा वाचायचो मी. त्याच्यानंतर गोधडी असेल अण्णासाहेब देशमुखांचं, ते मी त्या काळात वाचलेलं होतं. त्या गोधडीमध्ये जी ग्रामीण शैली आहे ती पण मी वाचलेली. हे जे पुस्तकं असतात, हे जे कादंबऱ्या असतात संदीप भाऊ, हे आपल्याला समाज जीवन प्रत्यक्ष दाखवतात आणि त्याच्यातून आपण घडत असतो आणि आपले विचार घडतात, आपलं जीवन घडतं, जीवनमूल्य घडतात. आणि आपल्या ज्या स्टोऱ्या असतात, आपलं जे लिखाण असतं, आपला जो अभिनय असतो, आपले जे चित्रपट असेल, पत्रकारिता असेल, याच्यामध्ये आपल्याला ती छानपैकी मांडणी करता येते. अजून दुसरा पॉझिटिव्ह थिंकिंगचा एक मुद्दा सांगतो आणि आपली मुलाखत आटोपती घेऊया आपण. कोथरूडला असा स्टेज शो आयोजित केला होता सर आपण फार वर्षापूर्वी, तर तुम्हाला सांगतो 2 दिवस ठेवलं होतं स्टेज शो बोगी ओगी. तर 2 दिवस कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामध्ये कवी संमेलन पण होतं वाटतं बरं का, माझ्या आता एवढं काय स्मरणात. एक बरेच कार्यक्रम घेतले आपण. तो तिकिटावर कार्यक्रम ठेवला सर आपण, कशा होता कार्यक्रम ठेवला तिकिटावर. त्यावेळेस मला बरेच जण म्हणाले होते की कोण येईल म्हणे तिकिटावर कार्यक्रम पाहिला, कोण येईल म्हणे 2 दिवस तिकिटावर कार्यक्रम, असं घेड लागलं का म्हणे तुला, कस काय येतील म्हणे लोक. अकोला येथील आत्ताचे उपनगराध्यक्ष आदरणीय शरदरावजी नवले ते सुद्धा त्या कार्यक्रमाला होते. त्यांना विचारा ही गोष्ट, कोण म्हणतोय मी जबाबदार व्यक्ती सांगतोय हा नाव, कोण उपनगराध्यक्ष शरदरावजी नवले ते सुद्धा होते. कोण येईल म्हणे कार्यक्रमाला, काय झालं असेल सर, प्रेमानंद रूपवते, वंदनीय प्रेमानंदजी रूपवते कालकथित, त्या बाबूजींचा माझ्यावर प्रचंड जीव आणि प्रेम, त्यांना माझी कला डान्स नाटकं खूप आवडायची, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, हरहुन्नरी व्यक्तिमत्व, की ज्यांचं वक्तृत्व छान होतं, त्यांचं राजकारणातला सहवास चांगला होता, ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला असायचे. वंदनीय प्रेमानंदजी रूप होते, बाबूजी उत्कर्षताई पण होत्या तिथे. सर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हालाच जायला जागा नव्हती इतकी गर्दी होती. तिकिटावर तिकीट संपले, लोकांनी गेट तोडलं सर. कोथरूडेश्वर विद्यालयाचं गेट सचिन खरात मी आम्ही संयोजकांनी भरून दिलेलं आहे सर. का माहिती आहे, प्रेक्षक एवढे होते. आणि बाबूजींनीच विचारलं होतं, आदरणीय प्रेमानंदजी रूपवते यांनी बाबूजींनी शरद नवलेंना, म्हणे निरंजनच्या कार्यक्रमाला फार गर्दी झाली म्हणे, कसं काय मॅनेजमेंट केलं. मग शरदरावजी नवले तिथं व्यासपीठावर म्हणले स्टेजवर तिथं, म्हणे तिकिटावर आलेत म्हणे बाबूजी. बाबूजी म्हणे काय तिकिटावर, म्हणे हो हे सगळे तिकिटावर आलेले आहेत. आणि लोक काय म्हणाले होते मला की कोण येतं आहे तिकिटावर, कोण येणार आहे कार्यक्रम, 10 लोक नाही येणार म्हणे. मी सांगितलं ना तुम्हाला, मुलाखतीची सुरुवातच तिथून झाली सर आपल्या. काय की पॉझिटिव्ह थिंकिंग मोस्ट इम्पॉर्टंट, तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे सर, त्याच्याशिवाय काही तुम्हाला काहीच येऊ शकत नाही, तुम्ही यशस्वीच होऊ शकत नाही. लक्षात घ्या, मैदानात हरले तरी चालेल पण मनाने हरले नाही पाहिजे. खूप सुंदर मित्र, वेळ तर फार झाला आहे, तुम्ही दाद दिली आणि एवढा टाईम आमच्या चॅनलद्वारे आपण ही मुलाखत ऐकताय. परंतु यातून काही मिळालेले संदेश आहे नक्की तुमच्या नातेवाईकांपर्यंत पाठवा. आमच्या चॅनल राजयोग न्यूज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ही मुलाखत जर आवडली असेल तर नक्कीच खाली काही कमेंट करा. नक्की काही तुम्हाला उपदेश देण्याचे असतील तरी तुम्ही कमेंट करा. आपला कलाकार, आपल्या मातीतला कलाकार हा आपणच त्याला कुठंतरी उभारी द्यायची असते. निश्चित एक दिवस अकोल्यातला असा येईल की निरंजन सरांचा नेक्स्ट सिनेमा कोणता आणि कोणत्या कलाकारांना संधी मिळेल, ही खरं तर आपण सगळे आतुरतेने वाट बघत राहूया. त्यांनी नक्कीच 2-3 मुद्द्यांना या ठिकाणी नक्कीच हात घातला. एक म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, एक म्हणजे जी व्यक्ती आपल्याला मदत करते त्याचं आयुष्यभर ऋण व्यक्त केले गेले पाहिजे. जसं त्यांनी कोथे साहेबांचं नाव सांगितलं, जर कोथे साहेबांनी त्यांच्या पाठीवर जर हात ठेवला नसता, फक्त अडचणी म्हणून 2 रुपये दिले असते, त्यांनी काही सॉल्व झालं नसतं. आज कोथे साहेबांविषयी खरं 2 शब्द बोलले गेले पाहिजे का, अशी व्यक्ती आपल्या अकोले तालुक्यातील कोथरूड गावची आणि पुण्यासारख्या ठिकाणी स्थायी आहे. विशेष म्हणजे कित्येक लोकांना त्यांनी उभारी दिली, कित्येकांचं नाव पुढं त्यांनी आणलं, कित्येकांना नसलेलं नाव. पैशापेक्षाही तुम्हाला मार्गदर्शन फार महत्त्वाचं असतं. पैशापेक्षाही मार्गदर्शन करणारी माणसं आपल्या जीवनामध्ये पाहिजे, ती खरी मोठी माणसं. नाही तर एखाद्या 1 कोटी रुपये आहे किंवा 10 कोटी रुपये कोणी तुम्हाला समाजातमध्ये ओळखत नाही, पण आपल्यामुळं कुणीतरी उभं राहिलं आहे आणि आपण नसताना आपलं जर एखादा व्यक्ती कुठंतरी आपला उल्लेख करत असेल तर ती माझ्या दृष्टिकोनातून, आमच्या दृष्टिकोनातून खूप मोठी माणसं आहे. अशी तालुक्यामध्ये खूप मोठी माणसं आहे का ती डिवोशन देणारी आहे. आपल्या पर्यायाने कुठं जिथं शक्य होईल तिथं, जिथं हतबल झालेल्या व्यक्तीला आधार द्या
जिथं एखाद्या नैराश्य आलेल्या व्यक्तीला आधार द्या. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर एखादा व्यवसाय काही करीत असाल, तुमच्याकडे पॅशन असेल, तर नक्कीच हॅरिशमेंट जर झाली असेल तर नक्कीच त्याला परत पुन्हा उभारी द्या, परत शून्यातून उभे राहायला सुरुवात करा. कारण एकदा पडलेला व्यक्ती एकदा पडू शकतो, दोनदा पडू शकतो, पण पुन्हा पुन्हा पडू शकतच नाही. पण त्याच्यामध्ये ती निरंजन सरांसारखी हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे. आणि नक्कीच मला खात्री आहे का तुमच्या जीवनामध्ये आलेलं निराश्य तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून ते निश्चित जाईन, पुन्हा उभारी द्या. किंवा तुमचे काही स्वप्न असतील तर जे काय तुम्ही आजपर्यंत म्हणताय एक दिवस करू, एक दिवस करू, एक दिवस करू, तो एक दिवस कधीच उगत नसतो, त्याला तुम्ही ॲक्शन प्लॅनमध्ये न्या. आणि शेवटच एक सांगेल, इफ यू बॉर्न इन पुअर फॅमिली इट्स नॉट अवर मिस्टेक. मी सरांसाठी एक निश्चित सांगेन, आज पैसा जमवायला लागतो, आज हे सगळं मॅनपॉवर जमवायला लागतो, खर्च करायला लागतो, कॅमेरामन असन, पोस्ट प्रोडक्शन असन, या सर्वांना फायनान्स मोजायला लागतं. 3 वर्ष मेंटेन करायचं आहे आणि त्यानंतर सुरुवात होणार आहे पिक्चरला. मी तर सांगेन खात्रीशीर सरांचा पिक्चर तर चालणार आहे. भविष्यामध्ये त्यांचे खूप असे काहीतरी पिक्चर निर्मिती होतील, त्यातून तुमच्यासारखी मंडळी नक्कीच एक कलाकार म्हणून आपल्याला पडद्यावरती पाहायला मिळतील. कारण अकोले तालुका हा कलाकारांचा तालुका आहे. अकोले तालुका सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या खूप पुढे गेलेला तालुका आहे. फक्त त्यांना पोटेन्शियल देण्याची गरज आहे. नक्कीच निरंजन सरांसारखे तुमच्यासारखमध्ये सुद्धा नक्कीच अशा काही कला असतील तर निश्चित राजयोगशी संपर्क साधा. कारण मीडिया पुढे येण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात. मित्रांनो, अधूर पेपर होते, सरांनी सांगितलं की त्याच्या जाहिराती द्यायला जातावा कुठेतरी पेपर जाहिरायची. परंतु आम्ही मीडियाच्या बाबतीत तुमचे जे काही विचार आहे आम्ही तुमच्या इतर लोकांपर्यंत तुमचे विचार पोचवण्याचं निश्चित काम करतो आहे. निश्चित निरंजन सरांनासुद्धा भावी वाटचालीसाठी आमच्या राजयोगसारखे तर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्यालाही खूप खूप धन्यवाद. किती वेळ चाललेली मुलाखत, अजूनही आपण मुलाखती किती घेऊ शकतो. नक्की सरांना परत 1 मिनिट देऊया. आणि 1 मिनिट जर एखादी व्यक्ती आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न करते, तुम्ही घरी आहात, मोबाईलवर तुमची यूट्यूबवर ही मुलाखत पाहताय, परंतु ज्या भावना आहे त्या भावना पूर्णपणे त्याच्यातून आपल्याला खरं काय बोध घेता येतील, ती काय झाली याच्यापेक्षा काय बोध घेता येतील महत्त्वाचं आहे. परत आपण निरंजन सरांक जाऊया. शेवट आभार व्यक्त करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. अतिशय छान मुलाखत तुम्ही घेतली. मी तुमच्या बऱ्याचशा मुलाखती बघितलेल्या आहेत राजयोग चॅनलवर. तुमचं व्यक्तिमत्व धडपड करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि जी गोष्ट आहे ती आहे तशी निरपेक्षपणे मांडण्याची शैली जी आहे ती राजयोगची आहे. आणि त्याच्यामुळंच जनता जी आहे, प्रेक्षक जे आहेत, नागरिक लगेच तुम्हाला सपोर्ट करतात आणि प्रेक्षकांचा व्ह्यू देखील चांगला येतो. राजयोगला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या सर्व टीमतर्फे, नवरदेव टीमतर्फे, चित्रपटाच्या टीमतर्फे, त्याच्यानंतर कोतुळेश्वर वार्ता चित्रपट निर्मिती संस्थेतर्फे मी तुमचा शतशः ऋणी राहील. आणि ही पहिली मुलाखत तुम्ही घेतायत माझी. चित्रपट अजून प्रदर्शित व्हायला वेळ आहे. त्याचं असंच सहकार्य इथून पुढेही तुमचं राहू द्या. आणि संघर्षाचे आपण दोघेही प्रवासी आहोत आणि हा प्रवास असाच आनंदाने करूयात आपण, एवढी मी तुमच्याकडं बोलतो आणि माईक देतो. थँक्यू 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 व्हेरी मच. तुमच्या शुभेच्छा आणि सगळ्या अकोलेकरांच्या शुभेच्छा खरं तुमच्या पाठीचे आहे. माणसाचं कर्तृत्व हे खरं तर स्वतःला घडवित असतं. आणि तुमच्या डोक्यात चांगले विचार जर असतील, आपण जर एखादं आनंदात असतो त्यावेळेस तुमच्या होठावर येणारं शब्द, तुमच्या होठावर येणारं गाणं हे खरं तर तुमचं चारित्र्य सांगत असतं. मग तुम्ही आनंदात असताना कोणतं गाणं येतं त्याच्यावरून तुम्ही ॲनालिसिस करू शकतात. ते निश्चित तुमचं जे योगदान आहे फार मोठं आहे. आणि पत्रकारितेतून तुम्ही पुन्हा एकदा आलात. नक्कीच आपण मित्रांनो ह्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये सुद्धा एक संघटना स्थापन करणार आहोत. परंतु निरंजन सरांना आपण आपल्या संघटनेचे मार्गदर्शक बनवणार आहे. कारण खूप 25 वर्षाचा अनुभव, त्यांचा अनुभव आपल्यासुद्धा, आपल्या लोकांसाठी, आपल्या निर्मितीसाठी, आपल्या छोट्या छोट्या कलाकारांसाठी त्यांचासुद्धा अनुभव हा फार महत्त्वाचा आहे. या निमित्ताने ते सुद्धा तुम्हाला राजयोगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. सरांनी जो काही वेळ दिला आहे त्यांचे खरं शतशः खूप खूप आभार. आपलेही खूप खूप आभार. आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर निश्चित आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. योग्य ती कमेंट करूशी वाटते तर निश्चित त्या ठिकाणी कमेंट करा. तर धन्यवाद. नक्कीच थोड्यात दिवसात आपण लवकरच अशा निरंजन सरांसारख्या अशा कलाकारांपर्यंत तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि निरंजन सरांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देऊया. थँक्यू सर.